नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही न्यूज चॅनल मध्ये मी विजय शिरसाट तुमचा मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 22 ऑक्टोबर, वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळीचा लागण मेज बाजार दाखवतोय। तर आठवण बाजार मध्ये शांतता आहे, कारण की रात्री धुळ्यामध्ये पाऊस चालू होता, सकाळमध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाऊस होता मित्रांनो, त्यामुळे आज बाजारामध्ये शांतता आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 महिन्यापासून तर 7-8 महिन्यापर्यंत ज्या प्रभावी जातीच्या लागण मशी दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो मशी बघा तुम्ही, एक नंबरची वस्तू आहे मित्रांनो। सोनं वगैरे तुम्हाला अशा 2-3 पाहायला भेटतील, पण चांगलीच क्वालिटीच्या आणता मित्रांनो। दोघी 4-4 महिन्याचे का सोनू? 4 महिने यांना दिले का? व्यवहार करताय करताय का? व्यवहार तुम्हाला सांगितलं मी पाणी नाही, 1-80 कोटे 1-80 कोटे कशा घेतात मला सांगतात। सुरू यार पाहिजे आधार कमी द्या, एक 40 सर मित्रांनो, 1-40 1-45 जोडा मागताय। करदात आहे साधा ते बघा, एक करदात एक साधा ते फायनल 1-50 फायनल कोणी आलं तर मशी द्यायच्या। चला घ्या 1-50। दीड लाखाला जोडा घेतलेला आहे मित्रांनो, 1.5 लाखाला घेतलेला आहे का? 6-7 आते का? अरे वा, युट्यूब मार्ग आले असेवरून आले, वाशिम वरून आले का? 1-55 मी मागत होते, 5000 कमी ने मशी दिल्या। कोण गावचे तुम्ही? वाशिमचे? वाशिम। बरोबर, करंजीला आणे असं आहे का? प्रॉपर वाशिमचे आहे का? नाही नाही, वाशिमचा नेटी खेडा आहे असं आहे का? करंजीला आणे। आणि नाव काय तुमचं? अरविंद बबन लहाने। काय भावाने घेतल्या दोघी मशी? आता ह्या 75 भावाने घेतल्या। 75 भावाने घेतल्या? आपले व्हिडिओ कोण आले ते का? व्हिडिओ पाहून असं आहे का? चालेल। मित्रांनो वाशिमून आले पगडीच्या नशे घेतली साहेब, आता 2 मिनिटं सरळ उभे राहतो। तर मित्रांनो हे बाबा आणि घेतली घेतली इकडे बघा, इकडे बघा। आपला व्यापार आहे का? व्यापार ना। तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा। 74-98-66-36-15। तर मित्रांनो जर तुम्हाला वाशिमून मशी खरेदी करायची असतील तर भाऊशी संपर्क करा, व्यापार आहे त्यांचा, त्यांच्याकडे तुम्हाला याच मशी तिकडे पाहायला भेटणार। काय ना बाबा आपलं? बबन नारायण लहाने। तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता, परत पावसामुळे मित्रांनो शेडमध्ये हा बाजार भरलेला आहे। आता इथं सर्व मित्रांनो मिक्स मशी, आता कसं आहे तिकडे जेव्हा मोकळ्या पटांगणामध्ये बाजार भरतो तिथं कसं आहे लागण मशीचं वेगळे असतात मित्रांनो, आणि दुधाचे वेगळे असतात। आता इथं सर्व मिक्स आहे, तरी आपण तुम्हाला सर्व एक एक लागण मिस आपण तुम्हाला दाखवणार आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, खास करून तुमच्या सड्या बाजार दाखवतो मित्रांनो। आपल्याकडं पाऊस चालू होता तरी आपण तुमच्या सड्या आलेलो आहे। आता या मशी बघा मित्रांनो, हा भाऊ आपली काही किती महिन्याची? 3 महिन्याची घेतली का आपण? काय वाहन घेतली? 90 मध्ये घेतली आपण। 93 घेतली का? कोण गावचे आपण? अजिंठा का? तिकडची पण घेतली का? ती काय भावन घेतली? 84 किती महिन्याची होती ती? 6 महिन्याची का? बरोबर। तर मित्रांनो या दोघी लागण मशी 90-93 भावाने घेतलेली आहे मीस, एक इकडे मित्रांनो। आता कसं ज्यांनी घेतलेलं आहे आपण त्यांना विचारलं एवढे भाव सांगताय मित्रांनो। आता तुम्ही कमेंट्स करून सांगा ती किंमत मशी कितीला घ्याल पाहिजे होत्या बाबा, किती महिन्याची? 400-500।
चारशे पाचशे का बघा मित्रांनो मी पाच महिन्याची काही तर मित्रांनो एक चारशे एक पाचशे बघा तुम्ही काय भावाचे औषध द्या काय भावाचे पंचहत्तर मित्रांनो या म्हशीचा एकशे सत्तर पंच्याहत्तरचा भाव सांगितलेला आहे. व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातो मित्रांनो. सांगायची किंमत आपण जास्त करून तुम्हाला आज जास्तीत जास्त म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इकडं पण काही म्हशी मित्रांनो त्यांचे पण आपण तुम्हाला किमती सांगणारच आहे. आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही. सध्या त्या बाजारमध्ये तरी कमी म्हशी येत आहे मित्रांनो. आणि आजचा जो बाजार आहे एवढा खास बाजार भरलेला नाही. का हो किती महिन्याची? चार महिन्याची का? काय किंमत वगैरे याची? एकाहत्तर सांगताय का? किती मागितले वगैरे बाजारमध्ये? किती मागताय बाजारमध्ये? सत्तावन्नला मागताय का? साठ हजारची अपेक्षा आहे. सत्तावन्न हजारला मागणी लागलेली आहे चार महिन्याची का? कोण गावचे हो? नागलवाडी चोपडा. नंबर आहे का तुमचा? हो बोला. 93 59 89 10 07. तर मित्रांनो कोणाला माहीत खरेदी करायचं असेल तर संपर्क करू शकता. आता तुम्ही कमेंट करता की तुम्ही दूध पण विचारता. तर मित्रांनो या काही व्यापाऱ्यांच्या घरचे मशीन असतात तर त्यांनी पण इकडून तिकडून शोधून या मशीन आणलेल्या असतात. तर त्यांना पण माहिती नसतं की म्हैस किती दुधाची आहे. इकडं बाजार बघा मित्रांनो तुम्ही फक्त सर्व लागण मशीनचा. किती महिन्याची भैया? चार महिन्याची का? काय किंमत आहे याची? हा 90,000. तर मित्रांनो चार महिन्याची 90,000. बाजार बघा मित्रांनो या सर्व तुम्हाला आपण आपण लागण मशी दाखवतोय. जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायची असेल मित्रांनो तर दोन बाजारामध्ये तुम्ही नक्की जा. एक आपला धुळेचा बाजार आहे आणि एक मालेगावचा बाजार. या दोन बाजारामध्ये तुम्हाला लागण म्हशी भेटतील. आता इथं कसं आहे मित्रांनो आता व्यापाऱ्याची तुम्हाला किमती सांगताय 80,000 75,000 70,000. तर याच्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त 100% होतं हे फक्त सांगायची किंमत असते. आता समोर एक मोठी म्हैस आहे पाडी त्याची तुम्हाला किंमत सांगणार आपण. काका किती महिन्याची? खाली आहे का? तर मित्रांनो खाली त्यामुळे आपण किंमत जळत नाही. आता इकडं पण काही म्हशी मित्रांनो या सुद्धा लागणच म्हशी आहेत. नेहमी तुम्हाला धुळे बाजारला लागण म्हशी भेटते. किती घेतली आपण आज? 10-11 झाले का? आपल्या 9 यांचे 11 असं आहे का? टोटल 20 म्हशी घेतल्या दोघांना मिळून. बरं बरं या व्यापाऱ्याच्या धुळ्यातून म्हशी घेतलेल्या आपण. काय भावाने घेतले? घेतले 95 लाख 95 लाखाच्या भावाने. असं आहे का? आपल्या परभणीच्या मार्केटमध्ये विकता का? परभणी कोणत्या वारी राहतो बाजार? खंडोबा बाजार. गुरुवारचा बाजार. गुरुवारचा बाजार आहे का? मशी तर मित्रांनो म्हशी घेतली बघू शकता तुम्ही. संपर्क नंबर हा सांगा ना तुमचा नंबर. संपर्क नंबर आहे आपला 96 37 73 14 92. परभणी मार्केटमध्ये माल मिळतो आपल्याला आणि धुळे मार्केटमध्ये आपण माल खरेदी करतो. गंगाखेड नांदेड हा आपले विक्रीचे बाजार आहेत. खरेदीचे बाजार आपला धुळे मालेगाव आणि पूर्ण माल आपल्याकडे तपासून भेटेल. ज्यावेळेला डॉक्टरनं तपासून ओके म्हणलं त्यावेळेलाच पेमेंट करायचं आणि काही बट्टा बिट्टा निघला तर जनावर वापस
होऊन जाते, काही टेन्शन घ्यायचं नाही. शेतकऱ्यांना आग्रह आहे माझा की तुम्ही परभणीच्या बाजारला एक वेळ भेट द्या. बरोबर, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.